कोरोनावर सांगलीत तयार झालं इंजेक्शन. मेड इन शिराळा इंजेक्शन करणार कोरोनाचा खात्मा. आयसेरा बायोलॉजिकलच्या इंजेक्शनला परवानगी मिळणार. कोरोनाला मारण्यासाठी लस औषध इंजेक्शनच्या माध्यमातून जालिम उपाय शोधले जात आहेत. त्यापैकीच एक इंजेक्शन सांगलीतल्या शिराळामध्ये तयार झालंय. आयसेरा बायोलॉजिकल या जागतिक पातळीवरच्या औषध कंपनीनं हे इंजेक्शन तयार केलंय. अँटी कोविड सिरम असं या इंजेक्शनचं नाव आहे. एक किंवा दोन इंजेक्शन दिल्यावर रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो असा या कंपनीचा दावा आहे. या इंजेक्शनच्या प्राण्यांवरच्या चाचण्या यशस्वी झाल्या. मानवी वापरासाठी या इंजेक्शनला आधी ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडिया आणि आयसीएमआरची परवानगी अजून मिळायची आहे. क्लिनिकल ट्रायलच्या प्रतीक्षेत आहोत. डीसीजीआय किंवा आयसीएमआर याच्याकडून परवानगी मिळेल अशी आम्हाला एक 8-15 दिवसात आशा वाटते. त्यानं आमच्या क्लिनिकल ट्रायल्स चालू होतील. तर साधारणतः आमच्याकडे आता सध्या 3 लाख वायल्स एवढा साठा आहे प्रॉडक्टचा. आणि त्यानंतर आपल्याला 10 ते 15 लाखापर्यंत महिन्याला त्यानंतर वायल्स मिळू शकतील. ॲनिमलमध्ये असणाऱ्या चाचण्या, त्यानंतर काही प्रयोगशाळेत व्हायरस न्यूट्रलायझेशनच्या इफिकसीच्या चाचण्या या आम्ही पूर्ण केलेल्या देशविषयीप्रमाणे, त्याचबरोबर सिरमच्या सहयोगाने काही बाहेरच्या देशांमध्ये हा कसा अशा प्रकारचे अँटीबॉडीज वेगवेगळ्या स्ट्रेनवरती कशा इफेक्ट होऊ शकतात तो देखील स्टडी आम्ही करून तो डेटा तयार झालेला आहे. हे औषध तयार करण्यासाठी कोरोनाचे विषाणू घोड्याच्या शरीरात टोचण्यात आले. त्यानंतर घोड्याच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार होतात. नंतर घोड्याच्या रक्तातला अँटीसेरा काढून हे इंजेक्शन तयार करण्यात आलंय. हे इंजेक्शन रुग्णांना दिल्यावर त्यांच्या शरीरातला कोरोना नष्ट होतो असा दावा करण्यात आलाय. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये यांना जर क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली तर निश्चितपणे माणसावर होणारे त्याचे परिणाम आपल्या समोर त्या ठिकाणी येतील. आणि ते जर उपचारात्मक चांगले आणि पॉझिटिव्ह परिणाम झाले तर खऱ्या अर्थानं शिराळकरांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातनं एक नवसंजीवनी या देशाला या ठिकाणी मिळेल आणि जगाला मिळेल. हे इंजेक्शन तयार करणाऱ्या आयसेरा बायोलॉजिकल या कंपनीचा सिरम इन्स्टिट्यूट बरोबर कोविडवर संशोधन आणि विकासाबाबत करार आहे. आता लक्ष लागलंय की या इंजेक्शनला आयसीएमआरची परवानगी कधी मिळते त्याकडे. आयसेरा अँटीबायोलॉजिकल संस्थेनं अँटी कोविड सिरम तयार केलं आहे. लवकरात लवकर याला मान्यता मिळावी अशी मागणी आता होताना दिसते. कॅमेरामन सादिकसोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, शिराळा, सांगली. आई भवानीचा गजर म्हणजे राज्यात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या प्रत्येक गाडीला आता GPS बसवण्यात आलंय आणि त्यावर RTOची स्पेशल कंट्रोल रूम लक्ष ठेवून आहे. एखाद्या ठिकाणी तात्काळ ऑक्सिजनची गरज असेल, ऑक्सिजन टँकरला काही अडचणी आल्या, टँकर एकाच ठिकाणी खूप वेळ उभा असेल तर त्यावरही कंट्रोल रूम नजर ठेवून तातडीनं पावलं उचलते. सध्या राज्यभर 200+ ऑक्सिजन टँकर वाहून येणाऱ्या गाड्या प्रवास करत आहेत. बातमी मागची बातमी म्हणजे